नमस्कार मित्रांनो मी सोनाली माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे केस गळणे किंवा तुटणे याच्यावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आता काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो केस गळण्याचे आणि तुटण्याचे सर्वात मोठे कारण आपली बदलती लाईफस्टाईल आणि खाणेपिणे आहे याचसोबत केसांची निगा न घेतल्याने देखील केस गळतात मित्रांनो स्त्री असो किंवा पुरुष केस गळण्याची सर्व समस्या सर्वांनाच आहे वातावरण बदल आणि जागा बदलामुळे देखील काही लोकांचे केस थोड्या अधिक प्रमाणात गळत असतात पण जर केसांचे गळणे सामान्यांपेक्षा अधिक असेल तरी ही एक गंभीर समस्या आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज काही घरगुती उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची केस गळती पूर्णपणे बंद होऊ शकते मित्रांनो पहिला उपाय मी सांगत आहे जर तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल आणि त्याच्यामुळे जर तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे कच्ची पपई घ्यायची ते आणि ती पपईचा जो लेप ले असतो ती कच्ची पपई तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा लेप आपल्या स्काल्पला लावायचा आहे पूर्ण केसांना लावला तरी चालेल तो आपल्या केसांवरती तुम्हाला पंधरा मिनटं ठेवायचा आहे कच्च्या पपईचा लेप तुम्हाला केसांवरती पंधरा मिनटं ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला केस धुवायचे आहे त्यामुळं जर जे तुमचे केस डँड्रपमुळं गळत असतात तर ते डॅन्ड्रप नष्ट होईल आणि त्याच्यामुळं तुमचे केस गळायचे थांबणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे मेहंदी जी आपण पूर्वी हातावरती मेहंदी लावत होतो ती जी सुट्टी मेहंदी असते त्या मेहंदीमध्ये भरपूर पुरषक तत्व असतात जे केसांसाठी चांगले असतात मेहंदी हे आपल्या केसांसाठी एक कंडिशनरचं काम करत असते मित्रांनो त्यामुळे मेहंदी लाव जर तुम्ही लावली आणि मेहंदीमध्ये जर तुम्ही अंड मिक्स करून लावलं अंड्याचं जे पांढरं असतं ते फक्त मिक्स करायचं आपल्याला मेहंदीमध्ये आणि ते जर तुम्ही मिक्स करून तुम्ही लावली मेहंदी तर ती तुम्हाला खूप फायदेशीर होऊ शकते हे तुम्ही डेली एक महिन्याने हा प्रयोग करू शकता मेहंदी दर महिन्याला तुम्ही मेहंदी लावली तर तुम्हाला जाणवेल की तुमचे केस देखील एकदम सॉफ्ट झालेले आहेत चमकदार झालेले आहेत आणि तुमची केस गळती बंद झालेली आहे मेहंदी हे आपल्या केसांसाठी के कंडिशनरचं काम करत असते मित्रांनो त्याचप्रमाणे पुढचा उपाय मी सांगत आहे जे मध आहे मधाने देखील हेअरफॉल थांबवला जाऊ शकतो जर एक चमचा मध आहे एक चमचा मधामध्ये आपल्याला एक चमचा लिंबू मिक्स करायचा आहे आणि ते मिक्स केल्यानंतर ते आपल्या स्काल्पला लावायचं आहे मित्रांनो हलक्या हाताने स्काल्पला मॉलिश करून घ्यायची आणि ते आपल्या केसांवरती तुम्हाला अर्धा तास ठेवायचे अर्धा तासानंतर तुम्हाला ते धुऊन टाकायचं आहे आणि हा उपाय मित्रांनो तुम्हाला आठवड्यातून एकदा करायचा आहे हे लावल्यानंतर काय होणार आहे तुमचे केस गळणे बंद होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो दही दही हा देखील खूप छान उपाय आहे केसांसाठी दह्यामध्ये तुम्ही जर लिंबू मिक्स केलं आणि लिंबू जर ते दही आणि लिंबू मिक्स करून तो जो आहे मिश्रण ते तुम्हाला केसांच्या स्काल्पला लावायचं आहे आणि स्काल्पला किंवा तुम्ही पूर्ण केसांना देखील दही लावू शकता दहीसुद्धा एक कंडिशनर आहे त्यामुळं तुम्ही पूर्ण केसांना लावू शकता ते त्याच्यामुळं देखील तुमच्या केसांना चमक येते आणि तु सॉफ्ट येतात केस आणि डँड्रप पण जातो आपण जे लिंबू टाकतो आहे केच्या दह्यामध्ये त्याच्यामुळं तुमच्या केसातला डॅन्ड्रप पण निघून जाणार आहे आणि त्यामुळं तुमच्या केसांना एक चमक येणार आहे केस गळणे बंद होणार आहे नक्की मित्रांनो हा उपाय करा परंतु मी जे उपाय सांगत असते मित्रांनो हे तुम्हाला फक्त एकदा केल्यामुळं रिझल्ट येणार नाही तर हे तुम्हाला वारंवार करावं लागणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे जे अंड आहे मित्रांनो ते अंड जर तुम्ही नुसतंच अंड जरी लावलं तरी सुद्धा अंड लावल्यामुळं काय होतं आपल्या केसांची मुळे मजबूत होतात आणि जर तुम्हाला केस धुवायचे तर त्याच्या आधी तुम्ही एक तास हे अंड लावून तुम्ही के ठेवू शकता एक तास अंड लावायचे पूर्ण केसांना त्याच्यामुळं आपली केस काय होता। होतात मुळं केसांची मुळं मजबूत होतात आणि ते एक तास ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला केस धुवायचे आहे याच्यामुळं केस सुंदर होतात आणि अतिशय मजबूत होतात बघा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असते यासाठी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे पाणी आवश्यक प्रमाणात घेतल्यामुळे शरीरात रक्तसंचार चांगला राहतो यामुळे आपल्या केसांच्या मुळापर्यंत आवश्यक पोषक तत्व पोहोचतात आणि केसांची मुळे मजबूत होतात केसांना चमक येते आणि केस सुंदर होतात केसांना गळण्यापासून थांबवण्यासाठी आणि निरोगी करण्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे त्याचप्रमाणे पाणी आपले वजन कमी करण्यादेखील करण्यासाठी देखील मदत करत असतो त्याचप्रमाणे आपल्या केसांना विटॅमिन देखील दे आवश्यक आहे हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते विटॅमिन डी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतेही औषध घेण्याची आवश्यकता नाही सूर्यकिरणांमध्ये भरपूर विटॅमिन डी असते रोज सकाळी कोवळ्या उन्हात तुम्ही पंधरा मिनटं जरी भे बसले तरी देखील तुमच्यामध्ये दे भरपूर विटॅमिन डी मिळून जाईल परंतु आपल्याला प्रखर उन्हामध्ये बसायचं नाही त्यामुळे आपल्या केसांना किंवा त्वचेला देखील हानी पोहोचू शकते त्यामुळे आपल्या प्रखर उन्हात बसायचं नाही कोवळ्या उन्हात बसायचं आहे ही होती मित्रांनो तुमचे केस गळणे याच्यासाठी उपाय आणि याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार